तुम्हाला नेहमी सुंदर दिसावं असं वाटतं प्रेझेंटेबल राहावं असं वाटतं पण वेळेअभावी तुम्ही आहेत असे बाहेर पडता किंवा ॲक्च्युली तुमच्या कपाटामध्ये मोजक्या सगळ्या छान छान गोष्टी आहेत तुमच्याकडे कलेक्शन आहे पण तुम्ही सेम सेम लुक तयार करता सेम सेम कपडे घालता सेम कानातलं गळ्यातलं किंवा सेम लिपस्टिक सुद्धा वापरता किंवा तुम्ही ऍक्च्युअली घराच्या बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुम्हाला असं वाटतं स्वतःचं निरीक्षण केल्यानंतर की मी याच्यापेक्षा बेटर दिसू शकले असते आपण छान आवरून बाहेर पडू शकलो असतो पण आपण जरा कशावरती काही घालून आज आपण थोडेफार ओके प्रमाणामध्ये नॉट हंड्रेड पर्सेंट कमाल भारी दहा पैकी दहा मार्क शंभर पैकी शंभर मार्क आपल्याला आज मिळणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपण बेस्ट फ्रेंड होणार आहोत <laughs> म्हणजेच काय तर हे सगळं माझ्या बाबतीमध्ये सुद्धा घडतं आणि मला माहिती आहे की आपण सगळ्या मुली स्त्रिया आपण आता सध्या तर सगळे खूप बिझी असतात आणि आपल्याकडे वेळ कमी पडतो पण आपल्या सगळ्यांना छान आवरून घराबाहेर पडायला आवडतं अशा वेळेला मी पाच अशा टिप्स किंवा सिस्टीम असं आपण म्हणूयात मी अशी छान व्यवस्था केलेली आहे आणि या गोष्टी केल्यामुळे त्याला सवयी सुद्धा म्हणू शकता तुम्ही या गोष्टी केल्यामुळे मी ऍक्च्युअली खूप छान प्रेझेंटेबल दिसते आणि तरीही बऱ्यापैकी वेळेमध्ये घराबाहेर पडते रोजच्या आयुष्यामध्ये नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किनकेल डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते ॲक्च्युली याच्यातला ट्रॅव्हल हा विषय जर तुमच्या खूप आवडीचा असेल किंवा खाणं फूड आणि एक आयुष्य हा जर विषय तुमच्या खूप आवडीचा असेल तर आमचा एक दुसरा पण यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती दर बुधवारी व्हिडिओज घेऊन आम्ही येत असतो सुकीर्त जी नावाने तर त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा नंबर वन स्टायलिंग अँड एंटायर आउटफिट वन डे प्रायर याचा अर्थ काय तर आदल्या दिवशी फक्त कपडे नाही एंटायर आउटफिट म्हणजे डोक्यापासून ते पाऊलातल्या चपलापर्यंत म्हणजे फुटवेअरपर्यंत सगळ्या गोष्टींचं नियोजन संपूर्ण स्टायलिंग क्रिएटिव्हिटी हे सगळं आदल्या दिवशी करणे लहान जरी असाल तरी सुद्धा शाळा कॉलेज क्लासेस ती सगळी गडबड वेळेत पोचायचं असतं अभ्यास ऑफिसला जात असाल तर सगळ्या मीटिंग्स आणि आजकाल तर कम्युटमध्ये सुद्धा खूप वेळ जातो म्हणजे ट्रेन लोकल बसेस सगळीकडे ट्रॅफिक त्याच्यात आपल्याला खायचं असतं त्याच्यात जर तुमच्या ॲडिशनल जबाबदाऱ्या असतील म्हणजे तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर घरच्यांचे नाश्ते नियोजन तुमच्याकडे काम करणाऱ्या कोणी मावशी बिवशी असतील तर त्यांना सांगायच्या सूचना सगळं एकाच वेळी सकाळी सकाळी आपल्या अंग वरती येऊन पडतं आणि अशा याच्यामध्ये अच्छा तर मग आता हा जो टॉप आहे त्याच्यावरती मी ही पॅन्ट घालावी का मग बेल्ट याच्यावरती हे सगळं करायला वेळ असेल असं वाटतं नसतो मग त्याच्यामुळे काय होतं आपण कशावरही काहीही घालतो म्हणजे हा टॉप घेतला तो घेतला अरे देवा हा टॉप आहे पण त्याच्यावरती पॅन्टच नाही ती इस्त्री करून नाही आलेली मग या टॉपच्या खाली काय जाऊ जा दे जीन्सच घालावी म्हणजे तुमचं एक ना असा युनिफॉर्म होऊन जातो जीन्स आणि टॉप जीन्स आणि टॉप किंवा टी शर्ट आणि बाहेर पडल्यानंतर बाई किती छान मॅचिंग केलंय ना तिनं काय तो सँडल बाई तो सँडल आणि पर्स हे मॅचिंग आहे का कॉम्बिनेशन केलं आणि हे दुसऱ्याचं कौतुक करायचं आणि आपल्याकडे सगळं आहे पण आपण याच्यातलं काहीच केलेलं नाही ते सगळं पडून आहे आणि म्हणूनच यासाठी जेव्हा तुम्ही आदल्या दिवशी मस्त कपाट उघडता ते कपाट उघडल्यानंतर तुमच्याकडे सगळं दिसतं दहा मिनटं आपल्याला काढता येतात आणि साधारण आदल्या दिवशी आपल्याला अंदाज येतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला काय आहे कॉलेज आहे मीटिंग आहे ऑफिसमध्ये दिवसभर असणार किंवा काही स्पेशल ओकेजन आहे का दिवसभर घरातच असणार आहे पण संध्याकाळी बाहेर पडणार आहे डिनर आहे फॅमिली गेट टुगेदर आहे पिक्चरला जाणार आहे चालेल जाणार आहे वगैरे वगैरे याचा सगळ्याचा आपल्याला अंदाज येतो त्याच्याप्रमाणे संपूर्ण आउटफिट तयार करायचं आणि नुसतं आउटफिट नाही नाही तर लोकांचे फक्त इस्त्री करून आलेले कपडे असतात तर संपूर्ण आउटफिटचं स्टायलिंग सुद्धा करायचं कारण डिसिजन फटीग नावाचा प्रकार असतो म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी किती डिसिजन्स घेणार आहात महत्वाचे डिसिजन्स म्हणजे आपण काय खाऊन जायचं आहे घरच्यांनी काय खाल्लं पाहिजे आपली आंघोळ झाली का वगैरे ज्या सगळ्या नेसेसरी डिसिजन्स आहेत निर्णय आहेत ते घ्यायचे सोडून आपण हा याच्यावरती हे मॅचिंग हो पण मग या कानातल्याच हे करत नाही बसू शकत इतकी गडबड असते आपल्याकडे आणि म्हणूनच ते सगळे डिसिजन्स घेण्यामध्ये आपण आपली एनर्जी घालूयात आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे स्टायलिंग हे करावं का ते करावं का ते छान जाईल याच्यावरती हे छान जाईल हे सगळं आदल्या दिवशी फक्त पंधरा मिनटं काढायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं नियोजन करायचं ट्रस्ट मी तुमचा जो लुक आहे ना म्हणजे एंटायर लुक तुमचा स्टायलिंग गेम एका वेगळ्या लेवलला पोहोचेल एव्हरी सिंगल डे नंबर दोन तुमच्या त्वचेसाठीचे सगळे प्रॉडक्ट सगळ्या वस्तू साधनं सगळं एकाच जागी ठेवा नाहीतर तुम्ही काहीही न करता घराबाहेर पडणार आहात हे माझ्याकडून झालेलं आहे लोकां सांगे ब्रह्मज्ञान मी तुम्हाला सांगते सनस्क्रीन लावायला पाहिजे माझं सनस्क्रीन गडबडीमध्ये सापडतच नाही सगळं मिक्स होतं म्हणजे हेअर पिना काय क्लिप्स काय मध्येच पर्च मध्येच कपडे मध्येच स्कार्फ कुठला तरी पडलेला असतो त्याच्यामध्येच कुठचं तरी वेगळाच बो येतो मध्येच कुठली तरी मॉइश्चरायझरची डबी आणि काहीच सापडत नाही आणि आपल्याला असं होतं की अरे देवा मला मला काहीच मिळत नाहीये अशा वेळेला मी तुम्हाला सांगते की आपलं डे स्किन केअर रुटीन आणि नाईट म्हणजे दिवसा मला सकाळी सकाळी काय लावायचंय आणि रात्री झोपताना मला काय लावायचंय या सगळ्याचा एक छान बंच तयार करा म्हणजे छोटासा ट्रे घ्या किंवा एखादा कपाटातला कप्पा ड्रॉवर असं काहीतरी करा की जिथे हे सगळं एका जागी असेल असं केल्यानं काय होतं सगळं एका जागी सापडलं तर शंभर टक्के फॉलो केलं जातं आणि वेळ वाचतो नंबर तीन हॅव अ सिम्पलेस्ट स्किन केअर रुटीन तर मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, आहे। मी यूट्यूबर आहे ॲक्टर आहे आमचं काम असतं हे सगळे प्रॉडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे मी माशानं पाण्याशी वैर केल्यासारखे किंवा मी माझ्या पोटावरतीच आता पाय मारते असं होईल पण मी तुमचे बेस्ट फ्रेंड सुद्धा आहे त्यामुळे मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं आहे आपण हे असं सोशल मीडियावरती इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे यूट्यूब किंवा ऑफकोर्स हिरोईन्स वगैरे यांच्यापासून जाहिराती प्रेरित होतो आणि आपण खूप सारं काय काय आणतो म्हणजे चार चार क्रीमा पाच पाच सिरम पडून असतात सगळं आपल्याकडे सगळं आणि ते कोरियन स्किन केअर तर सतरा सतरा स्टेप्स मध्ये स्किन केअर असतं खरं सांगू हे सगळं पडून राहतं आणि काहीही वापरणं होत नाही कारण की वेळ मिळत नाही तुम्हाला जर रोजच्या आयुष्यामध्ये पटापट आवरायचं असेल फास्ट रेडी व्हायचं असेल ना तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय सांगते सिम्पल तेच फॉलो होतं जी गोष्ट सहज आणि सोपी असते तीच गोष्ट रोज फॉलो केली जाते नाहीतर आपण करत नाही इवन दुसरी गोष्ट सांगते मला पण स्वतःला ते जे सगळे प्रॉडक्ट्स येतात ना सिरम वगैरे आम्हाला येतात पी आरमध्ये हे सगळे मला वापरायचे असतात कारण त्यानं रॅश आली का खरंच पिंपल गेला का खरंच ड्रायनेस गेला का वगैरे वगैरे म्हणून आमच्याकडे इतकं सामान असतं तुम्हाला इतकं सामान विकत घ्यायची गरज नाही असं पंधरा पंधरा सिरम्स घेण्याची काही गरज नाही मी आजकाल मुलींना पाहते एवढे सिरम्स आणि इतकं हे स्टिक टू समथिंग विच यू कॅन फॉलो व्हेरी सिम्पल म्हणजे काय फेसवॉश चेहरा तर स्वच्छ करायलाच पाहिजे दुसरं बाहेर आलेला तुमच्याकडे वेळ नाहीये वेळ असेल खूप छान एक कुठचं तरी सिरम ठेवा व्हायटमिन सी वगैरे कुठचं तरी एक सिरम जे सकाळी सकाळी छान सनस्क्रीन बरोबर जाईल बाहेर पडताना सिरम एक लावलं पटापट पातळ गोष्टीपासून घट्ट गोष्टीकडे जायचं पटकन लावलं बाहेर आलेल्या सिरम त्याच्यावरती मॉइश्चरायझर घेतलं मी तर बऱ्याचदा मला सनस्क्रीन साठी थांबायला वेळ नसतो मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एकत्र करते आणि पटकन चोपडवते त्यांना ऍक्च्युली असं करायला नाही पाहिजे कारण त्याची स्ट्रेंथ कमी होते म्हणजे सनस्क्रीनची ताकद थोडीशी कमी होते पण अजिबातच स्किप करणं पाहिजे सनस्क्रीनच न लावता बाहेर पळायचं याच्यापेक्षा हे बेटर आहे की थोडं तुम्ही मिक्स करून दोन स्टेप्स एकत्र केला म्हणूनच मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला सिरमसाठी पण वेळ नसेल आणि सोपं करून सांगते आंघोळीमध्ये फेसवॉश लावायचा बाहेर यायचं मॉइश्चरायझर लावायचा आणि त्याच्यावरती स छान आत ते मुरलं म्हणजे पाणी प्यायलासारखं स्किनमध्ये हायड्रेशन झालं ऑइली स्किन असली तरीही मॉइच्चरायझर लावायचं असतं वे ऑइली स्किनचं मॉइश्चरायझर पण मिळतं मी त्याच्यावरचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी ॲक्ने प्रोन स्किनसाठी काय करायचं असतं त्याची लिंक मी इथे देते आणि इथे थमनेल पण दिसत असेल तुम्हाला ते तुम्ही क्लिक करा तर ते मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यावरती सनस्क्रीन छान प्रोटेक्शन आणि बाहेर पडायचं सुटायचं पटकन कारण की बाकीच्या गोष्टींना वेळ नाही तुमच्या पर्समध्ये लिबम वगैरे असेल सिम्पल जे असतं सहज सोपं कमी स्टेप्स ते नक्की फॉलो केलं जातं नंबर चार अशीच हेअरस्टाईल करा जी तुम्ही पाच मिनिटाच्या आत करू शकता <laughs> हा सल्ला तुम्हाला कोणी देणार नाही त्याचं कारण असं खूप लोकांना हे माहीतच नसतं की हेअर कट वेगळा आणि हेअर स्टाईल वेगळी हेअर कट हा तुम्ही कितीही भारीतला करू शकता तुमच्याकडे पैसे आहेत आजकाल सलॉन ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तुम्ही करून येऊ शकता पण तो हेअर कट केल्यानंतर त्याच्याबरोबर येते हेअर स्टाईलिंग म्हणजे एखादा हेअरकट उत्तम दिसण्यासाठी त्याच्याबरोबर हेअर स्टाईल म्हणजे ते सेट करणे हे पण तेवढंच गरजेचं असतं तेवढंच महत्वाचं असतं ते जर केलं तरच तो हेअरकट बरा दिसतो नाहीतर तो हेअरकट गाणरड दिसतो आणि अवतारात तुम्ही आहात असंच दिसतं मग याच्यावरती काय करायचं सांगते तुम्हाला तुमच्या केसांची जी जातकुळी आहे त्याला संलग्न त्याला पूरक पोषक असाच त्याला शोभेल असाच हेअरकट करायचा मुळात म्हणूनच तज्ज्ञाकडे जायचं असतं आणि म्हणूनच याच्यात थोडे पैसे गेले तरी चालतील हेअरकट चांगल्या सलॉनमधून चांगल्या हुशार प्रोफेशनल माणसाकडूनच करायचा असतं कुठूनही तुम्हाला माहीत पण नाही ते ब्युटी पार्लरने आत गेलात आणि केस कापून आलात असं करायचं नाही उदाहरण सांगते आता माझे केस कुरळे आहेत जर मी असा हेअरकट केला की ज्याच्यामध्ये केस शक्यतो सरळ केस असलेल्यांना तो हेअरकट छान दिसतो उदाहरण सांगते असं तो ग्रॅज्युएट बॉब वगैरे असतो ना एकदम शार्प लाईन्स असतात एकदम कडक असं सा, सुईसारखे सरळ केस असतात ते इतके देखणे दिसतात ना लोकांना किंवा इजिप्शियन बँक्स फ्रंट बँक्स असतात आणि सरळ केस गेलेले आता हे जर मी करायचं ठरवलं तर हेअरकट कराल का मी जाऊन करून येईल पण घरी आल्यानंतर रोज मला आंघोळीनंतर किती वेळ द्यावा लागेल माझ्याकडे आहेत का चाळीस मिनटं ते केस वाळवायचे त्याला तो स्प्रे मारायचा त्याला ते काय प्रॉडक्ट लावायचं सिरम बिरम आणि मग ते सरळ करत बसायचे स्ट्रेटनरनं एवढा वेळ नाही रोजच्या आयुष्यात आपल्याकडे अजिबात वेळ नसतो आपल्याकडे ॲक्च्युली केसांच्यासाठी पाच मिनिटं वगैरे असतात हे आता आपण मान्य करूयात मग मा काय करायचं माझे केस कुरळे आहेत की नाही मग कुरळे केस मग छोटे कापा साईडनं कापा किंवा लेअर्स करा किंवा सरळच ठेवा हा हेअरकट कुरळ्या केसांनाही शोभून दिसेल आणि मला हेअरस्टाईलिंग करायला दोन ते पाच मिनिटामध्ये माझं हेअरस्टाईल होईल अशा पद्धतीचं घेतलं ड्रायर वाळवून टाकलं कुरळे केस झाले मी तर बऱ्याचदा माझे केस हे ॲक्च्युली ओरिजिनल असे कुरळे आहेत बरं का इतके कुरळे आहेत ना तुम्हाला दिसत असेल इथे <laughs> ते इतके असे मस्त कुरळे केस आहेत की <laughs> की मी काहीच नाही केलं आणि नुसतं वाळवले केस आणि असं छान छान असं असं केलं इन कंडिशनर भरपूर मॉइश्चरायझर असं लावून वाळवून बाहेर जरी आले तरी असं ते मस्त वॉल्यूम देतात आणि असं छान मॅगी सारखे कुरळे होऊन जातात मग काय मग याला शोभणाराच हेअरकट मी करायला पाहिजे आणि समजा मला तसं करायचं नसेल तर माझी तयारी असली पाहिजे की रोजचा चाळीस मिनटं मी बाजूला काढून मी स्ट्रेटनर स्ट्रेट करेन जसं मी शूटिंगला कधी कधी प्रयोग करते आता मी ॲक्टर आहे मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आमच्याकडे एवढा वेळ असतो शूटिंगसाठी आमच्याकडे वेळ असतो अशा वेळेला आपण असं छान एक एक करत बसतो मग ते कटन बँक्स आणि मी माझा इथे फोटो दाखवते मी हा हेअरकट केल्यानंतर तो हेअरकट तसा जास्त सुंदर दिसतो खरं तर म्हणजे असं कटन बँड आणि वळवलेलं तो ब्लो ड्राय लुक वगैरे पण याच्यात इतका वेळ जातो ना की मी फक्त शूटिंगला करते एरवी आज मी शूटिंगला बसले तरी सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता मी मस्त कुरळे केस असे असे केले पफी करून टाकले आणि तुमच्यासमोर बसले म्हणूनच अशी हेअरस्टाईल करायची की जी तुम्हाला रोज घरात करायची आहे हेअरस्टाईलिंग ती पाच मिनिटात झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्ही फास्ट फास्ट आवराला आणि घराबाहेर पडा नंबर पाच चार वस्तूंमध्ये मेकअप करायला शिका येस yes, हे पण मीच तुम्हाला सांगते मी तुम्हाला मोठमोठाले ग्लॅमरस सतरा सतरा प्रॉडक्ट्स मेकअपच्या वापरून मेकअप करायला पण शिकवत असते ती करायची एक वेळ असते तसं नटून जाण्याची तशा मेकअप लुकची एक वेळ असते आम्ही पुन्हा एकदा आम्ही कॉन्टेंट क्रिएटर ॲक्टर्स आहोत आम्ही जे मेकअप विकत घेतो त्याचे पैसे पण फिटतात आणि प्लस ते करण्यासाठीच्या अशा जागा असतात छान छान शूटिंगसाठी आवरता येतं वेगवेगळे कपडे घालायला मिळतात नटता येतं आणि हे सगळे जे इन्व्हेस्टमेंट असते पैशांची ती फिटते आणि तेवढा वेळ पण असतो म्हणजे एवढा मेकअप करायला मला पण अर्धा ते पाऊण तास गेला ऑलमोस्ट अर्धा तास कारण मी आज खूप आय मेकअप नाही करत बसले पण तरी तुम्ही बघू शकता प्रॉपर शिमर आईस मस्कारा आयब्रोज आई आणि कन्सिलर फाउंडेशन आहे सगळीकडे इथे इथे सुद्धा कटिंग आहे वगैरे असं सगळं आय विश की माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे एवढा वेळ असला असता मी अशी आंघोळ करून आवरून कपडे बिपडे घही गाई कही आल्यानंतर माझं बाळ माझ्याजवळ येतं आथांगलाच आथांगच म्हणतो मला उचलून घे सुक म्हणतो अगं उशीर झालाय मीटिंगला जायचं या सगळ्या गडबडीमध्ये तुम्हाला असं वाटतं मी शूटिंगसाठी इतका वेळ घेऊन छान तयार होत असते एवढा वेळ मला काश असला असता एव्हरी सिंगल डे मेकअप करण्यासाठी असा वेळ कधीच कोणाकडेच नसतो मला माहितीये मी पण एक गृहिणी आहे आई आहे तुमच्याच सारखी एक मुलगी आहे तुम्ही जर मला कुठे रस्त्यात भेटलात ना तर तुम्हाला दिसेल की उर्मिलाने शून्य मेकअप केलाय किंवा कदाचित मी शूटिंगवरच जर आले असेल तर मग हा मेकअप दिसेल तुम्हाला पण हे फार क्वचित होतं माझ्या बाळाबरोबर सोयीचं सुट्ट कम्फर्टेबल छान घालून पटकन जशीच्या तसे आलेले असते कारण कड़ माझ्याकडे खरंच वेळ नसतो मग याच्यावरती मी काय उपाय शोधून काढलाय की जेव्हा आपल्याला गडबड असते रोजच्या आयुष्यामध्ये आपली कामं ऑफिस बाहेर पडायचंय आणि अजिबात वेळ नाही आहे एव्हरी सिंगल डे साठी रोजच्यासाठी तेव्हा जेव्हा तुमच्याकडे चार प्रॉडक्ट्स असतात माझे चार प्रॉडक्ट्स सांगते तुमचे वेगळे असू शकतात मस्त कॉम्पॅक्ट पावडर कमाल कारण की कॉम्पॅक्ट पावडरला थोडंसं कवरेज पण असतं आणि प्लस ऑफकोर्स कुठल्याही uh, एका पावडरपेक्षा मला नाही माहिती माहिती हे दिसत आहे का पण साधारण एवढं कवरेज येतं तर कुठची साधी पावडर लावण्यापेक्षा कॉम्पॅक्ट पावडर आधी की सांगते क्रम म्हणजे डोळ्यांच्या खाली कन्सिलर कॉम्पॅक्ट पावडर न सेट होतं सगळीकडे पावडर लावून टाकायची डोळ्यांच्या खाली कन्सिलर म्हणजे जा तुम्ही जागे झालात खूप झोप झाली असं वाटतं किती जागरण झालं असलं तरी आणि डार्क सर्कल्स पण लपले जातात कन्सिलर कॉम्पॅक्ट पावडर मस्त लिपस्टिक किंवा लिपटिंट सगळ्यात बेस्ट लिप टिंट तर तसं राहतं टिकतं आणि नॅचरल दिसतं आणि तेच टिंट इथे गालाला पुसता येतं लिपस्टिकचं पण असंच करता येऊ शकतं पण लिपटेंट लिप्टन चिकटिंट तर फारच कमाल पुसून टाकायचा डॉट्स आले मस्त आणि आयब्रोज आयब्रोज तुमचे शार्प असले रेखीव असले ना भुया की त्या खूप सुंदर दिसत चेहऱ्याला एक शेप येतो हे चार प्रॉडक्ट आणि मी पळून जाते मला अजिबात असा आयशॅडो मस्कारा वगैरे करायला अजिबात वेळ नसतो पण तुम्ही जरा माझ्यासारखे नसाल वेगळे असाल तर तुम्ही कन्सिलर लावा कॉम्पॅक्ट पावडर लावा काजळ का लावायची लावायचे सव्यात कारण ते ट्रेडिशनल जास्त घालतात पटकन काजळ लावून टाका आयब्रोज तुमचे जर जाड छान असतील तुम्ही नसाल ते न करता लिपस्टिक लावा तर असे चार प्रोडक्ट्स कुठचे तरी तुम्ही ठरवून घ्या त्याच्यामध्ये एंटायर लुक तयार करा संपूर्ण लुक आणि घराबाहेर पडा संपूर्ण मेकअप करायला इथे कोणाकडे वेळ नाही जे असे शूटिंगला बसतात माझ्यासारखे आमचं कामच आहे आमचं प्रोफेशन आहे तेच फक्त इतकं छान मेकअप करू शकतात पुन्हा एकदा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप थँक्यू आय होप या पाच हॅक्स किंवा सवयी किंवा पाच अशा गोष्टी आहेत की, की, की ज्याच्यामधून मी थोडा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की आपल्याला आवरायचं तर खरं थोडंफार छानही दिसायचं आहे प्रेझेंटेबल पण दिसायचं आहे पण अजिबात एवढा आवरायला वेळ नाही अशा वेळेला ह्या सगळ्या पाच गोष्टी केल्यानं मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही फास्ट फास्ट खूप सुंदर दिसाय आलं पुन्हा एकदा थँक यू आय लव्ह यू यू